सुस्वागतम स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई शैक्षणिक सत्र दोन हजार वीस एकवीस मराठी विभाग आजचा आपला विषय आहे स्त्रीवाद स्त्रीमुक्तीचा लढा चला तर मग विषयाला सुरुवात करूया स्त्रीवाद स्त्रीमुक्तीचा लढा स्वातंत्र्योत्तर काळातील शोषितांच्या उपेक्षितांच्या वंचितांच्या पददलितांच्या चळवळीचे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य जगाच्या पाठीवर कायम शोषित असणारा हा घटक स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेला होता एकोणीसशे साठ नंतर या साहित्य चळवळीने महाराष्ट्राच्या समाज जीवनावर फार मोठा प्रभाव टाकून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले भारतात स्त्रीवादी साहित्याचा इतिहास फार प्राचीन असा आहे स्त्रीवादाचा उगम इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आपणास पाहावयास मिळतो आजच्या काळाच्या तुलनेत प्राचीन स्त्रीवादी विचार हा क्षीण होता व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना त्या काळात फारशी रुजलेली नव्हती पण एकोणीसशे साठ नंतर आपण ब्रिटिश व अमेरिकन यांच्या चळवळीतून व साहित्यातून स्त्रीवादी विचार जाणीवपूर्वक व तत्कालीन परिस्थितीला अनुसरून स्वीकारला इसवी सन पूर्व सहाव्या शतकात मीच माझे आश्रयस्थान आहे असे प्रेरणादायी वाक्य यशोधरेने म्हटले होते त्यानंतर स्त्रीच्या जन्म सन्मानाचा मुक्तीचा विचार करणारा बृहतसंहिता लिहिणारा खगोलशास्त्रज्ञ वराह मिहीर होऊन गेला सातव्या शतकात बाण कवीने सती प्रथेच्या विरोधात आपले मत स्पष्ट केलेले आहे बाराव्या शतकात दक्षिणेतील बसवेश्वरांनी स्त्री संदर्भात सन्मानाचे उद्गार काढलेले होते संत साहित्य आणि स्त्रीमुक्तीच्या धारा भारतात असणाऱ्या संत साहित्याच्या चळवळीमध्ये मानवमुक्तीच्या संदर्भात विचार होत होता संसाराचा त्याग करून भक्तिमार्गाच्या माध्यमातून मोक्ष मिळविणे हा क्रांतिकारी विचार संत साहित्यात आपणास दिसतो परंपरेची चौकट सैल करण्याचा प्रयत्न स्त्री संतांनी केलेला दिसतो मीराबाई लल्लेश्वरी अक्क महादेवी जनाबाई बहिणाबाई विठाबाई सोयराबाई वेनाबाई यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून पुरुष प्रधानतेचा निषेध केला महादेवीने स्वतःच्या शरीराला परवानगीशिवाय स्पर्श करावायचा नाही अशी अट घातली माझ्या शरीरावर माझी सत्ता हा पाश्चात्य स्त्रीमुक्ती चळवळीतील स्त्रियांना महत्त्वाचा वाटणारा विचार महादेवीने प्रत्यक्षात उतरवला होता संत काळात स्त्रीमुक्तीच्या धारा ह्या क्षीण होत्या आजच्या संकल्पना तेव्हा वापरात नव्हत्या राजस्थानसारख्या मागासलेल्या प्रदेशात मीराबाईंनी म्हटले मी लोकलाज केव्हाच सोडले तर जनाबाई म्हणतात डोळीचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी मी अशा प्रकारे समाजात पुरुषांचे असणारे वर्चस्व स्त्रीला मिळणारे दुय्यम स्थान तिच्या अस्तित्वाकडे अस्मितेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पुरुष प्रधानतेला भक्तिमार्गाच्या माध्यमातून छेद दिला सरमजमशाहीचा काळ व समाजसुधारक सरमजामशाहीच्या काळातील स्त्रियांचे होणारे शोषण स्त्रीचे बंदिस्त जीवन रूढी परंपरा व धार्मिकतेचा पगडा यातून स्त्रीला आत्मभान आणण्यासाठी तिचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जागृती निर्माण होण्यासाठी समाजसुधारकांनी पाऊल उचलले त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले रानडे ईश्वरचंद्र विद्यासागर आगरकर या समाजसुधारकांनी प्रयत्न केले स्त्रियांचे प्रेरणादायी योगदान जिजाबाई ताराबाई शिंदे चांद बीबी ताई तेलिन उमाबाई दाभाडे अहल्याबाई होळकर झाशीची राणी यांच्या कर्तृत्वाचा परिणाम महाराष्ट्रातील स्त्री मनावर झाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विविध क्षेत्रात स्त्रिया कामे करू लागल्या रंगभूमी चित्रपट शास्त्रीय संगीत इत्यादी तर साहित्याच्या क्षेत्रामधून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येऊ लागली अनुपमा देवी महादेवी वर्मा विभावरी शिरूरकर इरावती कर्वे यांचे योगदान महत्त्वपूर्ण असे आहे गांधीजींनी स्त्रियांना मिठाच्या सत्याग्रहात स्वातंत्र्यलढ्यात सामील करून घेतल्याने स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला सरोजिनी नायडू डॉक्टर अॅनी बेझंट यांचे राजकारणातील योगदान प्रशंसनीय असेच आहे पाश्चिमात्य देशातील स्त्रियांचे योगदान परदेशातील स्त्रिया आपल्या हक्कांसाठी लढा देत होत्या संघर्ष करीत होत्या पण त्यांच्या अन्यायाचा प्रकार हा वेगळा होता सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रान्स राज्यक्रांतीमध्ये ऑलम्पी डी गॉगिस या तेजस्वी स्त्रीने स्त्री हक्काच्या जाहीरनाम्यातून पुरुषांप्रमाणे स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान मिळाले पाहिजे अशी मागणी केल्यामुळे तिला फाशी दिले फ्रान्सपासून इंग्लंडने प्रेरणा घेतली व स्त्रियांच्या दृष्टीने मेरी उलस्टोन क्राफ्टच्या नेतृत्वाखाली हक्काचा पाया बांधला अमेरिकेत बुटाच्या व तयार कपड्यांच्या कारखान्यातील स्त्रियांनी संघटितपणे दहा दिवसांच्या मागणीसाठी लढा उभारला संघटितपणे स्त्रियांच्या चळवळीने इतिहासाला एक वेगळे वळण लागल्यामुळे आठ मार्च एकोणीसशे चार रोजी रोझा लक्झेम्बर्ग यांच्या सांगण्यानुसार हा दिवस महिला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो युद्धखोर धोरणाचा निषेध म्हणून क्लारा झेटकिन यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष केला अशा प्रकारे इंग्लंड अमेरिका पोलंड झेकोस्लोव्हाकिया येथील सर्व स्त्रिया आपल्या हक्कांसाठी समस्यांसाठी लढू लागल्या स्त्रीमुक्तीच्या रथाची चाके वेगाने फिरू लागली आमच्या शरीरावर आमचा हक्क अशासारख्या घोषणा स्त्रिया देऊ लागल्या एकोणीसशे छत्तीस सालचे बेटी फ्रंडचे स्त्री भावाचे गूढ हे पुस्तक केंट मिलेटचे लैंगिकतेचे राजकारण चार्लोटी गिल्मनचे एकोणीसशे एकोणवीस पिवळे भित्तीपत्रक व्हर्जेनिया उल्फची आपली स्वतःची जागा ही कादंबरी सिमॉन दि बोव्हाची दि सेकंड सेक्स कॅन्ट मेरिटचे सेक्सुअल पॉलिटिक्स इत्यादी उल्स्टोन, क्राफ्ट एलन शो वाल्टर हेलन सिझू या लेखिकांनी लिहिलेल्या साहित्यात स्त्रीवादी चळवळीला अधिक गती आली स्त्रियांचे समाज समाजसुधारकांचे प्रयत्न पाश्चात्य चळवळी आणि साहित्य यापासून भारतीय स्त्रीने प्रेरणा घेऊन यशाच्या दिशेने ती वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहे पण तिच्यावरचे अन्याय थांबलेले नाही स्त्रीवर जेव्हा केव्हा अन्याय झाला त्या विरोधात तिने बंड केलेले आहे प्राचीन काळापासून स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार केला गेलेला नाही श्रमविभाजन असुरक्षिततेचे भय वर्चस्व धर्माचे अवडंबर यामुळं स्त्री पुरुषाची गुलाम झाली तिला स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही पिता पती पुत्र बंधू धर्म यांच्या बंधनात ती राहिली यामुळे कोणत्याच क्षेत्रात सर्वांगीण विकास झाला नाही आपले जीवन हे असेच आहे हीच भावना तिच्या मनात पक्की रुजली गांधी फुले आगरकर कर्वे यांच्या कार्यामुळे माझघरातून बाहेर पाऊल स्त्री टाकू लागली सर्वांगीण क्षेत्रात स्त्रीचे स्थान विज्ञान तंत्रज्ञान कला वाङ्मय चित्रपट रंगभूमी अंतराळ या प्रत्येक ठिकाणी स्त्री कर्तबगारी दाखवू लागली हे कार्य करताना प्रतिकूल परिस्थितीला ती तोंड देत होती स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पण तिच्या पगारावर तिचा हक्क नाही राजकारणातील महत्वाचे पद नाही प्रमुख पद क्वचित आल्यास हार तुरे व खुर्चीचा मानकरी पुरुष स्त्रीला नोकरी करण्याचे स्वातंत्र्य नाही दूरच्या ठिकाणी नोकरी असेल तर ती सोडायला पती लावणार त्यामुळे तिचा मानसिक कोंडमारा होऊ लागला तिच्या अस्तित्वाचा शिक्षणाचा उपयोग पुरुषांच्या दृष्टीने शून्य ठरू लागला तिला तिच्या आवडीनुसार व्यवसाय नोकरी करण्यास प्रतिबंध घातला जाऊ लागला तिच्या स्वातंत्र्यावर गदा आली समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा आजचा दृष्टिकोन आजही स्त्रीच्या जन्माचे आनंदाने स्वागत होत नाही परक्याचे धन म्हणून तिला वाढविले जाते तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जाते स्त्री पुरुष हा भेद करून तिच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जात नाही भ्रूणहत्या करून तिचे अस्तित्व संपवून टाकले जाते नाहीतर हुंड्यासाठी छळ करून मारून टाकले जाते आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाते स्त्री एक उपभोगाचे साधन हक्काची मोलकरीन या दृष्टीने पाहिले जाते विधवा निपुत्रिक प्रौढकुमारिका अशा स्त्रियांना दुय्यम वागणूक दिल्या जाते स्त्रियांना पुनर्विवाहास बंदी पण पुरुष मात्र पत्नी मेल्यास लगेच विवाहबद्ध होतो या संदर्भात ताराबाई शिंदे म्हणतात स्त्री जातीत सावित्री पतीचा प्राण परत आणण्याकरता यमदरबारात जाऊन आली पण पुरुषांमध्ये कोणीतरी त्या वाटेवर तरी गेलेला कुठे ऐकण्यात आला का असे प्रश्न त्यांनी समाजाला विचारले या सर्व बाबींचा स्त्रीवाद गंभीरतेने विचार करतो स्त्री पुरुष समतेच्या समाजात स्त्री पुरुषांमध्ये मैत्रीचे संबंध वाढले पाहिजे शेकडो वर्षानंतर गांधीजीच पहिला असा, असा पुरुष झाला असावा ज्याने आपल्या जीवनात दोन्ही प्रकारचे प्रयोग केले स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांवर सख्याच्या तुल्य भूमिकेवर राहू शकतात हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सामाजिक क्षेत्रात या तथ्याचा विचार केला गेला नाही तर स्त्रीचे मानवत्व गौण आणि हीन राहील असे आपले मत मांडले तर विचार समाज मनात निर्माण व्हावा म्हणून प्रबोधन केलेले दिसून येते स्त्रीवादी चळवळीची भूमिका स्त्रीमुक्ती चळवळ ही नुसती वैचारिक चळवळ नाही तर विचार व कृती यांची सांगड आहे स्त्रीवाद स्त्रीमध्ये आत्मभान जागृती आत्मविश्वासाचा हक्क न्याय अधिकार समता स्वावलंबन निर्माण करून स्त्रीला शिक्षण अन्यायाचा प्रतिकार संघटन यासाठी प्रेरित करतो स्त्रीला सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक या सर्वच बाबतीत दुय्यम स्थानावर ठेवले तिचे शारीरिक व मानसिक शोषण करणे रूढी परंपरांनी जखडून ठेवणे लिंगभेद करून कमी लेखणे गुलाम बनविणे गृहकृत्य व संगोपन हे स्त्रीवर ढकलून जबाबदारीतून सुटका करून घेणे मातृत्वाचा उदो उदो करून देवी बनवणे धर्माच्या नावावर शोषण करणे इत्यादी बाबींमुळे स्त्रीला समाजात वावरताना आत्मविश्वास धैर्य निर्माण झाले नाही ती अविकसित राहिली म्हणून या अन्यायकारक बाबींमधून स्त्रीला मुक्ती पाहिजे हा स्त्रीमुक्तीचा लढा म्हणजे विचार व कृती यांचा संगम आहे स्त्रीवाद स्त्रियांमध्ये जागृती आत्मभान आत्मविश्वास हक्क कर्तव्य क्षमता याची जाणीव निर्माण करून त्या विरोधात लढण्यास प्रवृत्त करतो कायद्याने जरी स्त्रीला संरक्षण मिळाले तरी पुरुषांची मानसिकता बदलून टाकण्यासाठी स्त्रीवादाचा लढा आहे स्त्रीवाद एक राजकीय प्रणाली या लेखात मंगला वरखडे सिमॉनदी बोवा यांच्या विचारांचा धागा पकडून म्हणतात पुरुष सत्ताक व्यवस्थेत पुरुष हा सत्वाचा केंद्रबिंदू तर स्त्रीला बाहेरचे स्थान असते पुरुषाच्या लेखी ती केवळ एक वस्तू मात्र असते तिचे बाईपण हेही पुरुषांनीच ठरवलेल्या मूल्यांनी घोषित केले जाते त्यामुळे तिला एक व्यक्ती म्हणून अस्तित्व नसते आणि म्हणूनच स्त्रीने या समाजव्यवस्थेने लादलेली बंधने झुगारून दिली पाहिजे आणि एकूण समाजव्यवस्थेत सक्षम माणूस म्हणून वावरल्याचा आपला हक्क मिळवला पाहिजे असे उद्गार काढले स्त्रीवादी चळवळीच्या समाजाकडून अपेक्षा स्त्रीच्या दृष्टीने गुणात्मक परिवर्तन होणे हे स्त्रीवादी चळवळीला अभिप्रेत आहे त्या दृष्टीने तिच्या काही अपेक्षा आहेत त्या पुढील प्रमाणे एक पातिव्रत्य पतिनिष्ठा त्याग समर्पण या स्त्रीच्या संदर्भात एकतर्फी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना नष्ट होऊन स्त्री पुरुष संबंध समानतेवर आधारित असावे दोन स्त्री व पुरुषांनी दोघांनी मिळून मुलांचे संगोपन व मालकी हक्काची जबाबदारी स्वीकारावी तीन एकत्र कुटुंब पद्धती असावी व गृहकृत्यात दोघांचाही सहभाग असावा चार लिंगभेदावर आधारित श्रम विभागणी संपुष्टात यावी पाच स्त्रीला आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी पुरुषांनी सहकार्य करावे सहा योनिशुचित्वाचे महत्त्व निघून जावे स्त्री म्हणजे उपभोगाचे साधन ही दृष्टी बदलावी सात कामाच्या ठिकाणी पाळणाघरे व मुलांच्या शिक्षणासाठी शाळा व स्वच्छतागृहे जागोजागी असावी आठ भ्रूणहत्या व हुंडाबंदीसाठी कडक कायदे करावे नऊ अन्य अत्याचार हिंसाचार यांना प्रतिकार करण्यासाठी मुलींना जुडो कराटे व कायद्याचे शिक्षण द्यावे दहा स्त्रियांची विक्री असलेलं प्रदर्शन वेश्या व्यवसाय या विरोधात ठोस उपाययोजना करावी अकरा शाळेतील मुलींची गळती थांबविण्यासाठी बालविवाह विरोधात आवाज उठविण्यासाठी पुनर्विवाह करण्यासाठी स्त्रियांमध्ये जागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावे बारा स्त्रियांना सर्वच क्षेत्रात समान संधी समान वेतन हक्क अधिकार मिळावे व माणूसपणाची वागणूक देण्यात यावी या सर्व गोष्टींपासून कित्येक वर्षांपासून ती वंचित होती म्हणून ती आता या दास्यातून मुक्त होऊ पाहत आहे समारोप इसवी सन पूर्व काळापासून बंदिस्त असणारे स्त्रीचे जीवन सुखावह हो। होण्यासाठी तिने आवाज उठवलेला आहे या चळवळीला बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे आगरकर रानडे शाहू फुले यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे मानवाला मानवासारखी वागणूक मिळावी त्यात भेदभाव नको म्हणून स्त्रीवादाने हा लढा उभारला आहे तिच्या अस्तित्वाची अस्मितेची त्यागाची प्रेमाची स्नेहाची समाजाने किंमत जाणावी पुरुषांचे ज्याप्रमाणे स्त्री अर्धे अंग आहे त्याचप्रमाणे समाजाचे पण ती एक अंग आहे याचा विचार पुरुषांनी करायला पाहिजे व आपल्या मानसिकतेत बदल करून स्त्रियांना योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे स्त्रीवादी चळवळ ही तळागळापर्यंत पोहोचल्या गेली पाहिजे त्यासाठी सर्व संघटना एकत्र येऊन कार्य करू लागल्या म्हणजे स्त्रीवादी चळवळ अधिक गतिमान होईल किंवा स्त्रीवादी चळवळीची चर्वा गरजही राहणार नाही असा आशावाद व्यक्त करूया धन्यवाद